मुंबईमध्ये मायक्रोबायोलॉजी शिकताना माझी प्रयोगशाळा आणि रोगजंतू यातच मी वापरत होते. परंतु या गोष्टींचा बाहेरच्या समाजाशी काय संबंध आहे हे मला मात्र कळत नव्हतं. लॅबमधल्या हायली कंट्रोल्ड कंडिशन्समध्ये मलेरियाचा रोगजंतू कसा वागतो हे मात्र मी शिकत होते, परंतु प्रत्यक्ष समाजात तो कसा पसरला याची मला कल्पना नव्हती. लोकल गाड्या आणि माझी प्रयोगशाळा अशा अत्यंत मायक्रोस्कोपिक जगातच जणू मी वावरत होते. या विज्ञानाचा आणि बाहेरच्या वास्तवाचा काय संबंध आहे ह्याचा मी वारंवार विचार करत होते. पण UDCT मधून खूप चांगला रिसर्च होतो असं खूप ऐकलं होतं, त्यामुळे UDCT पर्यंत जावा, चांगला रिसर्च करावा, आपली स्वतःची लॅब असावी अशी स्वप्न घेऊन मी UDCT मध्ये गेलो होतो. आणि थर्ड इयरला असेपर्यंत माझ्या शिक्षणाचा मला सोशल रिलेव्हन्स काही सापडेन असं झाला. म्हणजे कॉलेजमध्ये रिसर्च होत आहे, पण त्याचं शेवटी आपण लास्ट मॅनसाठी काय, लास्ट मॅन आणि माझ्या कॉलेजमधला रिसर्च याचा संबंध काय हे मला काही कळेना. बी इलेक्ट्रॉनिक्स झाल्यावर पुढील रिसर्च करण्यासाठी मी IIT कानपूरला ॲडमिशन घेतली. तिथे गेल्यावर मला लक्षात आलं, ज्या टॉपिकचा रिलेव्हन्स जास्त त्यावर रिसर्च होण्याच्याऐवजी ज्याचा पेपर पब्लिश होण्याची शक्यता जास्त त्याच्यावरच अधिक रिसर्च होती. IIT मध्ये मला आणखी एक विरोधाभास लक्षात आला. आमचे सफाई कामगार, कॅन्टीनचे पोरे, पानठेलेवाले यांचं एक छोटंसं गाव होतं नांदरी. त्या गावात 12-12 तास लोड शेडिंग आणि एक गेट ओलांडलं की IIT मध्ये 24 तास वीज, 24 तास फुकट इंटरनेट. एकीकडे अन्नासाठी वणवण, तर एकीकडे अन्नाची बेसुमार नासाडी. काय करायचं नाही हे मला IIT ने चांगलंच शिकवलं. तसं IIT ने मला चांगल्या पगाराची नोकरीही दिली, पैसे खूप मिळायचे. पण मी ज्या व्हिडिओ कॉम्प्रेशन अल्गोरिदमवर काम करायचो त्याचा सर्वसामान्यांना काही उपयोग होता का? मग अशी नोकरी करणं, मॉल्समध्ये शॉपिंग करणं, मल्टिप्लेक्समध्ये मूवीज बघणं आणि गाड्यांच्या गर्दीत आपली एक गाडी बसवणं, यातच माझ्या जीवनाची धन्यता आहे. समाजात चॅलेंजेस आहेत, ज्या चॅलेंजेसवरती पैशाचे लेबल लागलेले नाहीत ते फक्त चॅलेंजेस आहेत. आणि दुसरं, तरुण पिढीकडे एक आयुष्य आहे आणि ते आयुष्य मिनिंगफुली, पर्पजफुली कुठे व्यतीत करावं याचा त्यांना शोध आहे. आणि हे दोघं जर समोरासमोर आले तर दोघांची गरज पूर्ण होईल. निर्माण हा यूथ इनिशिएटिव्ह डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणीबांग यांनी 2006 साली सुरू केला. माझ्या ज्ञानाचा आणि प्रोफेशनल कौशल्याचा उपयोग समाजातल्या वेगवेगळ्या चॅलेंजेसना सोडवण्यासाठी करायचा आहे असं वाटणाऱ्या युवक युवतींना आयडेंटिफाय करणं, नर्चर करणं आणि ऑर्गनाईज करणं हे निर्माणचं मिशन आहे. समाजाला भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्या आणि त्यांना आव्हान म्हणून स्वीकारू इच्छिणारे हे युवा यांचं समोरासमोर येणं हा खरंतर निर्माण प्रक्रियेचा एसेन्स आहे. आमची आजची शिक्षण व्यवस्था आम्हाला खूप सारी अगदी भरमसाठ माहिती देते. आम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये गेलो तर आम्हाला स्किल्स पण मिळतात, पण एक गोष्ट 100% आम्हाला मिळत नाही, ती म्हणजे सेन्स ऑफ पर्पज. मला मिळालेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग मी कोणासाठी आणि कशासाठी करू हे मात्र आम्हाला अजिबात कळत नाही. आणि मग आमच्या वतीने कोणीतरी भलतंच आमच्या आयुष्याचे निर्णय घेतं. म्हणूनच निर्माणने एक युनिक शैक्षणिक प्रक्रिया विकसित केली आहे जी आम्हा तरुणांना आमच्या स्वतःसाठी आमचं मिशन आयडेंटिफाय करायला मदत करते. असं मिशन की जे आम्ही आमचं करिअर म्हणून फॉलो करू शकू, जे अकॅडमिकली स्टिम्युलेटिंग असेल आणि इमोशनली सॅटिस्फाईंग असेल. या शैक्षणिक प्रक्रियेचा एक भाग म्हणून आम्ही सिरीज ऑफ कॅम्प्स, शिबिरांची एक मालिका डिझाईन केली आहे.
निर्माणच्या एका बॅचमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या एज्युकेशन बॅकग्राऊंडमधून आलेले सुमारे 70 जण असतात आणि हे सगळेजण 4 शिबिरांच्या साखळीमधून जातात. दर 6 महिन्यातनं एकदा असे 8 दिवसांसाठी हे सगळे शिबिरार्थी गडचिरोलीला सरच्या संस्थेच्या कॅम्पसवर जातात. या शिबिरांच्या दरम्यान स्वतःची ओळख, माझ्या अवतीभोवतीच्या समाजाची आणि निसर्गाची ओळख, वेगवेगळे सामाजिक प्रश्न आणि त्यांच्यावर काम करण्याच्या विविध पद्धती, मार्ग, ज्यांनी प्रत्यक्ष काम सुरू केलंय अशा वेगवेगळ्या इन्स्पायरिंग रोल मॉडेलसोबत चर्चा, अशा टप्प्यांमधनं जात जात शेवटी मी आता पुढे काय करू या निर्णयाप्रत निर्माणचे शिबिरार्थी येतात. आज 2011 साली आमची निर्माणची 4थी बॅच सुरू आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये 310 निर्माणी एकत्र झाले आहेत. यांच्यामध्ये 100 डॉक्टर्स आहेत, तितकेच इंजिनियर्स आहेत, सोबत लॉयर्स, फिल्म मेकर्स, आर्ट्स ग्रॅज्युएट, शिक्षक, शेतकरी अशा विविध मित्रमैत्रिणींचा हा गट आहे. यांच्यापैकी सुमारे 40 जण हे कुठला ना कुठला तरी नेमका विषय घेऊन त्यावर आज काम करतायत. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत, सांगलीपासून मेळघाटपर्यंत आणि जळगावपासून यवतमाळपर्यंत सगळीकडे हे निर्माणी पसरले. डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणीबंग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे श्री विवेक सावंत यांच्या पुढाकारासोबतच वेगवेगळ्या 25 हून अधिक अशा संस्था, संघटना, थिंकर्स, ऍक्टिव्हिस्ट हे निर्माण प्रकल्पाला मार्गदर्शन करतायत. आज मोबाईल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती झाली. खेड्यापाड्यात मोबाईल पोचले. अनफॉर्च्युनेटली तेवढ्याच वेगाने आरोग्याच्या सोयी, शिक्षण हे काही गावात अजून पोचलेले. मग मोबाईल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या सोयी गावागावात कशा पोचवता येतील, गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांचं सक्षमीकरण कसं करता येईल, हा माझ्या कामाचा विषय आहे. माझे इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण आणि लोकांच्या गरजा यांचा मेळ घालण्याचा आज मी प्रयत्न करतो. भारतात मलेरिया ही अत्यंत मोठी समस्या आहे. आजही आपल्या देशात दरवर्षी सुमारे 1.5 लाख लोक मलेरियाने मृत्युमुखी पडतात. हा मलेरिया रोखण्यासाठी काय प्रयत्न करता येतील आणि विशेषतः ग्रामीण भागात क्युरेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह अशा दोन्ही पद्धतीने याचा प्रसार कसा कमी करता येईल यावर मी सध्या प्रयोग करत आहे. आज मी गडचिरोलीमध्ये काम करत असलेली 40 गावं हीच आता माझी प्रयोगशाळा बनली आहे. केवळ पैसे कमवण्याच्या पलीकडे माझ्या जीवनाला काही हेतू आहे का, आणि जर तो असेल तर तो मी कसा शोधावा, याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या हजारो तरुणांचा निर्माण समुदाय तयार करणं हे आमचं स्वप्न आहे. सिद्धार्थ गौतमाला तो प्रश्न पडला जेव्हा त्याने जीवनातली दुःख पाहिली. तर जोपर्यंत महालात होता तो पण दुःख पाहिलीच नव्हते, आणि दुःख पाहिली नव्हती म्हणून जीवना बाबतीत काही दर्शनही नव्हतं आणि प्रश्नही नव्हते. जेव्हा पहिल्यांदा त्याने ती जीवनातली दुःख पाहिली तेव्हा त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हीच जर अंतिम फलश्रुती असेल जीवनाची तर हे जीवन तर धोकादायक आहे, हे जीवन दुःखमय आहे, आणि हे जर दुःखमय आहे तर मला याचा उपाय शोधला पाहिजे. आणि सिद्धार्थाचा शोध तिथून सुरू झाला. तर मला असं वाटतं की आजच्या पिढीतला युवक युवतीचा सिद्धार्थ म्हणून आवश्यक आहे, कारण त्याच्यामधनच तो बुद्ध होईल. Thank you.